पनवेल शहरातील महानगरपालिका हद्दीत पटेल मोहल्ला परिसरात जुन्या भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या नवीन टाकणं व त्या अनुषंगाने येणारे इतर कामं करण्याच्या विषयास स्थायी समितीच्या सभासदांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा ही बुधवारी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत सन 2016-17 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या वृक्ष लागवड व लॉन या झालेल्या कामांची निगा, दुरुस्ती, देखभाल करणं, वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीनं प्रक्रिया करणं, कळंबोली नोडमधील दैनिक बाजारातील दैनिक शुल्क वसूल करणे कामी ई निविदेतील उच्चतम स्तरावरील निविदाकारांच्या प्रस्तावास मान्यता देणं, कळंबोली येथील 72 बेडचं कोविड समर्पित रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्याकरता मनुष्यबळ पुरवठा होणे कामी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई निविदेमधील न्यूनतम स्तरावरील ठेकेदारास ठेका देणं, घनकचरा संकलन व वाहतूक करणे कामी 3 टन क्षमतेच्या 10 घंटा गाड्या, 14 घनमीटर क्षमतेच्या 11 घंटा गाड्या, 1 टन क्षमतेच्या 32 घंटा गाड्या खरेदी करणे कामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देणं या विषयांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या सभेला सभागृहनेते परेश ठाकूर, जगदीश गायकवाड, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, निलेश बाविस्कर, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहायक आयुक्त वैभव विधाते, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या संदर्भात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. आज स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या स्थायी समितीच्या सभेमध्ये एकूण 9 विषय होते आणि 9 विषय आपण मंजूर केले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय जर बघितलं तर आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचा खूप विषय म्हणजे कचरा उचलण्याचा कुठे कुठे प्रॉब्लेम येतो, तर जास्तीत जास्त कचरा कसा कुठे नागरिकांना त्रास होऊ नये, कचरा जिथे उचलला जात नाही म्हणून त्यासाठी आपण 3 टनाच्या 10 घंटा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव हे केलेला आहे, मंजूर केलेला आहे. तसेच 14 घनमीटर क्षमतेच्या 11 घंटा गाड्या आणि 1 टन क्षमतेच्या 32 घंटा गाड्या अशा घंटा गाड्या आपण खरेदी करण्याचा आज विषय मंजूर केलेला आहे. आणि याच्या अगोदर आपल्या 83 टोटल गाड्या होत्या आणि आता या एकूण ह्या अशा वेगवेगळ्या घंटा गाड्या आपण घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याच्यामध्ये तसेच जर बघितलं तर आपण पनवेल महानगरपालिकेतील शहरातील पटेल मोहल्ला परिसर आहे, तिथे जुनी भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या नवीन टाकण्याचा विषय पण मंजूर केला आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचा वडाला तलाव आहे, त्याचा पाण्याचा दर्जा चांगला राहावा यासाठी तिथे नैसर्गिक पद्धतीने बायो रेमिडिशन मेकॅनिकल अशी प्रक्रिया चांगल्या पद्धतीची प्रक्रिया करण्यात यावी जेणेकरून पाणी तिथे स्वच्छ राहील आणि सुंदर दिसेल. या त्याच्यासाठी वडाळे तलावाचा एक विषय आपण मंजूर करण्यात आला. तसेच पनवेल महानगरपालिकेतील कळंबोली नोडमधील दैनिक बाजारातील दैनिक शुल्क वसूल करणे कामी निविदेत उच्चम स्तरावर निविदकाच्या प्रस्तावास मान्यता दिली. म्हणजे जे काही दैनिक बाजार आहे त्याच्यामध्ये जे काय आपले भाजीपाले म्हणा किंवा मच्छीवाले म्हणा असे जे व्यवसाय करतात त्यांच्याकडून योग्य तो शुल्क घेण्याचा पण ठराव मंजूर केलेला आहे आणि तशा पद्धती त्यांना तिथे सुविधा पण दिल्या जातील की जेणेकरून तिथला जो दैनिक बाजार आहे तो चांगल्या पद्धतीचा होईल. तसेच आता आपण बघितलं आहे की आता कोविडचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी काही दिवसापूर्वी कोविडचं जो प्रमाण वाढत चाललेलं आहे असं आपल्याला निदर्शन आलं आहे. त्याच्यामुळे कळंबोली येथील जो कम्युनिटी हॉल आहे तिथे आपण 72 बेडचे DHC कोविड रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी मनुष्यबळची गरज लागेल आणि ही मनुष्यबल पुन्हा घेण्यात यावी आणि ही मनुष्यबल घेत असताना जे ज्या खरोखरच ज्या कामगारांनी तिथे कोविडमध्ये काम केलं आहे अशांना लवकरात लवकर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात यावं असा हा विषय घेऊन तो मंजूर करण्यात आला. अशा पद्धतीने आम्ही या स्थायी समितीच्या सभेला आज 9 विषय मंजूर करण्यात आले आणि चांगल्या पद्धतीचे विषय होते. याचा नक्कीच पनवेल महानगरपालिकेला उपयोगी पडेल ही मी अपेक्षा करतो. आज स्थायी समितीची आज सभा ही पार पाडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयांबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे वृक्षलागवडची जुनं बिल त्यांचं काढणं होतं आणि त्याच्याचबरोबर नवीन एजन्सीची नेमणूक करायची होती, तर त्या संबंधात मग सांगा इथे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि
लवकरच मग सांगता या इथे नवीन एजन्सी आहे ती इथे त्यांचं काम हे चालू करणार आहे. त्याच्याचबरोबर पटेल मोहल्ला व सर्व परिसरामध्ये मलनिसारण वाहिन्या हे टाकण्याचं पण अत्यंत महत्त्वाचं असं काम हे या इथे चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्याचं हे ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर वडाळे तलाव हा अत्यंत ऐतिहासिक असा जो तलाव आहे ज्याच्यामुळे पनवेलची ओळख ही आहे, तर या इथेसुद्धा पाण्याचा दर्जा हे चांगला राखला जावा यासाठी इथे एजन्सी नेमली जात आहे. त्याच बरोबरीने पनवेलमध्ये आता कळंबोलीमध्ये जे डेली मार्केट आहे तर त्या इथेसुद्धा कलेक्शन आणि मेंटेनन्सचं काम हे करण्याच्या संदर्भामध्ये इथे एजन्सी नेमल्या जाण्यासाठी सुद्धा इथे नियम घेतला इथे निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे इथे वसुली करण्याचं काम हे एजन्सीला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतेचं काम हे त्यांना देण्यात येईल जेणेकरून पनवेल महानगरपालिकेतील भार हा कमी होणार आहे. आणि त्याचबरोबर कळंबोलीमध्ये आता कोरोना ज्या प्रकारे आता वाढत चाललेला आहे म्हणून त्याच्यानुसार निर्णय घेऊन इथे कळंबोलीमध्ये पनवेल महानगरपालिकेचं जे कोविडला समर्पित असं हॉस्पिटल होतं 72 बेडचं हॉस्पिटल ते इथे पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार एजन्सी नेमली जाणं आवश्यक होतं. तर त्या दृष्टीनेसुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन एजन्सी ही लवकरात लवकर त्यांचं काम हे चालू करणार आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचा कचरा हा चांगल्या प्रकारे उचलला जातो, परंतु तरीही आता काही ठिकाणी मात्र अजूनही अडचण येते की घंटागाड्या ह्या ट्रॅफिकमध्ये फसून लवकर येत नाही आहेत आणि त्याच्यामुळे तो कचरा हा तिथे जागी पडत होता आणि नंतर मग कचरा गाडी घंटागाडी ज्यावेळेला तिथे पोचत होती त्यावेळेला ती कचरा उचलून ती पुढे जायची, परंतु त्याच्यामध्ये मग समजा वेळ जात होता आणि म्हणूनच मग घंटागाड्या या पूर्ण क्षमतेने काम करतायत असं बोलू शकत नव्हतो. तर म्हणून आता नवीन घंटागाड्या यासुद्धा घेण्यात येणार आहेत. त्या नव्या घंटागाड्या असतील किंवा त्याच्याचबरोबर मग इतर प्रकारच्या सुद्धा ट्रान्सपोर्टेशनच्या व्हेकल असतील ह्या इथे घेण्यात येणार आहेत, जेणेकरून मग समजा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कचरा घनकचरा व्यवस्थापन हे उत्कृष्ट पद्धतीचं होऊ शकेल. अशा प्रकारचे हे अत्यंत महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आलेले आहेत आणि त्याचा फायदा हा पनवेल महानगरपालिकेला होणार आहे.